गजर कीर्तनाचा। तेथ भेदभाव सहजची गेला, भेदू एक कुठेला जया पुरुषा। तुकोबर आहे त्याच्यावर प्रमाण देता, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, खंडून गेला वाद, भेद संपला। पण तो भेद संपायसाठी संप्रदाय, आता संप्रदायातच भेद जन्माला यायला लागला। कुठं संपन, कुठं संपन, कुठं फेडी ते त्यांची त्यांनाच माहिती। विठ्ठल विठ्ठल भेद रहित, भेद रहित संत महात्म्यांचं ज्ञान आहे। मंगळवेड्यामध्ये राहणारा एक सोनार जातीचा संत होता आणि कट्टर महादेवाचा भक्त। महादेवा वाचून तो दुसऱ्या देवाला डोळ्यानं बघत सुद्धा नव्हता। भगवंताला वाटलं याच पंढरपूर मध्ये राहून असं वागणं चांगलं नाही। ते महाद्वाराच्या समोरून जात होतो पण पांडुरंगाकडे डोकून पाहा, कोणता विठ्ठल म्हणले, कोणता पांडुरंग, मी फक्त महादेवालाच मानतो। योगायोग असा की श्रीमंत सावकाराच्या आईनं केलेला नवस होता, त्याला करगोटा करायचा होता। कोणाला, पांडुरंगाच्या कमरेला, कंबरपट्टा सोन्याचा। मग बऱ्याचशा लोकांनी त्याला सांगितलं की आपल्या मंगळवेढा पंढरपूरच्या परिसरात एकच असा कारागीर आहे ज्याचं नाव आहे नरहरी, त्याच्याकडे तुम्ही हे काम द्या। आता श्रीमंत शेठजी सावकार त्याचं बोलण गेलं नरहरी महाराजाच्या दुकानात। नरहरी महाराज बोला, तुम्हाला सावकारांनी बोलवलंय। गेले सावकाराच्या समोर, काही नाही म्हणले, पैसे किती घ्या पण पांडुरंगाच्या कमरेचं माप तुम्हाला घ्यावं लागेल आणि कंबरपट्टा तयार करावा लागेल। म्हणले पांडुरंग आपल्या चेन्नई जमायचं, त्याचं तोंड पाहत नाही। म्हणले आपण शंकराचे भक्त आहेत, लोक काय येडे झाले त्याच्यासाठी। कोण म्हणत, नरहरी महाराज। सावकार म्हणले तुला राहायचं का मंगळवेढ्यामध्ये, त्याच्याशिवाय काही काही गोष्टी नीट होत नाहीत। विठ्ठला विठ्ठला नाहीला झाला, सांगितलं मी महाद्वारात येतो, रावळात येतो, पण माझे डोळे तिथं काळ्या पट्टीनं बांधावं लागते। नेलं त्याला रावळात, आतमध्ये प्रवेश करता झाला की त्याला काळी पट्टी, काय भाग्यशाली काळी पट्टी बांधली। गेले पांडुरंगाच्या जवळ आणि कमरेला असा हात लावला माप घेताना। माप घेतलं, कमरेला हात लावला, ज्ञानोबरांचं प्रमाण आहे। स्वर्ग जयाची साळुं, स्वर्ग जयाची साळुं, सोमेश्वराची जी साळुंखा आहे ना, भूलोक भूरलोक मोहलोक जनोलोक तपोलोक सत्यलोक स्वर्गलोक। स्वर्ग जयाची साळुंखा, समुद्र पाळी पिंडलेखा। जेवढ्या या सृष्टीवर जल आहे त्या पिंडीमध्ये सामायिक झालेलं आहे,
साळुंखा खालची आणि वर पिंड आहे, लक्षात घ्या. विठ्ठल शेषा सारिखी बैसखा, शेष जसा तसा अगदी उभारणी न ते शिवलिंग बसलेलं आहे. जो आधार तिहिलो नरहरी महाराजांनी कमरेला हात लावलं पांडुरंगाच्या, तर काय दिसलं? लिंग देखिले देखिले, लिंग देखिले देखिले. अब काय, मेघ धारी स्तनपण केले, चंद्र फळजा अर्पिले. काय वर्णन केले माऊलीन. हा अभंग सोडायला घाम फुटतो, घाम एवढं सोपं नाही. लक्षात घ्या, मला सांगायचं काय की नरहरी महाराजांच्या हाताला त्या पिंडीचा स्पर्श झाला, नरहरी महाराजांनी ती पट्टी खाली ओढली की पुन्हा कोण होता? विठ्ठल. अरे 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 अरे, म्हणले काळ्या विठ्ठलाचं तोंड पाहिलं, पुन्हा पट्टी बांधली, पुन्हा हात लावला कमरेला, पुन्हा शिवलिंगाचं दर्शन. मग हा भेद गेला आणि नरहरी महाराजांच्या लक्षात आलं की हा विटेवर उभा आणि आपण ज्याची भक्ती करतो तो महादेव, हे एकच आहे अभंगाचं पहिलं. हरी हा
अरे हरा भेद नाही नका करू वाद वाद करू नका महाराज सांगतात हरि आणि हर एक आहे एकाला तुळशी दल आवडतं मंजुळा आवडती ते एकाला बेल पत्र आवडतंय बघा जरा लक्षात घ्या किती साम्यता याच्यामध्ये आहे ती वर्णन करण्यासाठी आता तरी टाइम शिल्लक नाही एकता सांगतो भजन करी महादेव राम पूजी सदा से दोन्ही देवाच्या बाबतीत जर विचार केला तर किती बारकाव आहे पार्वती माता विचारतात महादेव भोलेनाथ तुम्ही भजन कोणाचं करता मी प्रभूच भजन करतो आणि सीता मातेने विचारावं राम प्रभूला तुम्ही भजन कोणाचं करता महादेवाचं किती साम्यता किती एकता शिवराम नाही भेद असं वर्णन शिवरामामध्ये भेद नाही ऐकता आहे ते दिसायला जरी दोन्ही देव वेगळे असले तरी ते असायला एक आहेत आपण इथपर्यंत आलो जरा पुरुष मंडळीने हातवर केले तर बरं होते जरा पुरुष मंडळी आज आपण अगदी शिवरात्रीच्या महोत्सवामध्ये आहोत सोमेश्वराच्या दरबारात आहे विठोबा रघुमार पहिले वैष्णव आहे पहिले वारकरी आहेत या वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे पहिले जनक महादेव आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ उमा बीज प्रकटले ही सगळी परंपरा पहा वैष्णव शिरोमणी महादेव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव महादेव वैष्णव आहेत पहिले वारकरी आहेत तर त्या वारकऱ्यामध्ये पहिले वारकरी महादेव आहेत मग ते कसे तर सुंदर काकड्यामध्ये आपल्याला ते प्रमाण सापडत काय म्हणतात महाराज रंभादिक नाचती उभ्या जोडो कमवायचं भक्ती करायची शिकायचं ना त्याने आधी महादेवाची उपासना करावी भगवान शंकराची प्रार्थना उपासना भक्ती केल्या वाचून त्याला कोणत्याही जगात तो मोक्ष तर नाहीच पण भक्ती नाही परमात्म्याची भक्ती पांडुरंगाची भक्ती करायची असेल तर त्याला शंकराची भक्ती उपासना करावी लागते म्हणून शंकराचे भक्त अत्यंत श्रेष्ठ आहेत आणि पांडुरंगाचे कनिष्ठ आहेत असा भेद बाजूला काढायचा दोन्ही एक आहे या बाबतीत आपल्याला बोलायचंय की शंकर भगवान भोलेनाथ अत्यंत भोळ दैवत आहे पसाभर पाणी एक बिल्व पत्र जर त्याच्यावर समर्पित केलं तर ते लगेच पावत हो भोळ दैवत आहे सगळ्या देवानं वेगळे वेगळे रत्न वाटून घेतले विषच उरलं तर ते त्यांच्याकडून नंबर लागला हलाहाल विष प्राशन करण्यासाठी कुणी तयार नव्हतं
वनवे पेटल्या गेले, अनेक लोकांचे हातपाय जळाले, त्यावेळेस अनेक नगर पेटू लागले, कुणीच काही घेईना, त्यावेळेस भगवान शंकराकडे आले. भोलेनाथ तुम्हाला लक्ष्मी, ऐरावत, कौस्तुभ, धन्वंतरी, अमृत यापैकी काही नाही, विष आहे. विष विषयी पचन करण्याची शक्ती या जगात आणि विश्वात फक्त सोमेश्वर भगवंताची आहे, लक्षात घ्या. म्हणून पूर्ण विषच प्राशन केलं, त्यातले काही थेंब खाली जमिनीवर पडले, ते सापानं, इंचवानं, मुंगीनं, गांधीन मासीनं थोडे थोडे चाटले तर आपल्याला चटका कसा बसतो बघा. तर त्या भगवान शंकराला काय वाटलं असेल, चर 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 करीत कंठ दिसणारा भाजत धारण केलं म्हणून नीलकंठेश्वर. भगवान भोलेनाथाचं किती वर्णन केलं तरी कमी आहे, वेळ आपल्याकडे कमी, मला सांगायचंय भगवान भोलेनाथ आणि ते अगदी जागृत दैवत. काशी विश्वेश्वराला जाऊन जी भक्ती केल्या जाती ती सावळेश्वर मध्ये या सोमेश्वराची भक्ती केल्यानंतर प्राप्त होतं माणसाला, लक्षात घ्या. या मंदिराच्या बांधकामाला जैनी 10 रुपये पासून तर लाखापर्यंत, 5 लाखापर्यंत दिला असेल, निश्चितच त्यांचे मायबाप धन्य आहे, ते भाग्यशाली आहे. पण अजून आपण एक टप्पा पार केला आहे, अजून आपल्याला खूप मोठं काम करायचंय. आत्मदे जे अगदी मुख्य स्थान पुन्हा एक सोमेश्वराच्या समोर, दैतराज बलीन दानशूर बली राजा त्यांनी येऊन सोमेश्वराची तपश्चर्या केली, भक्ती केली, त्या सोमेश्वराच्या मंदिराच्या समोर बलेश्वराचं मंदिर हे जीर्ण अवस्थेत आहे, कर्नाटक पाहायला भेटतं, तर ते आपल्याच गावात, भाग्यशाली गाव आहे आपलं, लक्षात घ्या. पण ते काय असतं, तुकोबऱ्यांचे प्रमाणे नाना महाराज सांगतात, जुनाट जुगादीचे नाणे. काय म्हणतात, लोपले होते पारिखेपणे, जुनाट जुगादीचे नाणे, अनेक दिवसाचं नाणं होत पण ते लोपलं होत, लोपले होते पारिखेपणे, ठाव चळवणे चुकविला, चळणे चुकविला, बरवा फळला शकून. महाराज सांगतात अनेक वर्षापासून ठेवलेलं गुप्त धन जसं आपल्याला सापडू नये आणि कुणीतरी विद्वानानं येऊन ते सापडून द्यावं, तसं हे गुप्त धन आहे. या पंचकृषीतला अत्यंत श्रेष्ठ असणारं सोमेश्वराचं मंदिर आणि आता पहिलं महाद्वार आणि ही भिंत ज्याला तटबंदी म्हणतो आपण, आज या दरवाजाकडे पाहिलं तर रायगडावर असल्यासारखा भास होतो. म्हणून अगदी भव्य दिव्य हे मंदिराचं काम सुरू आहे. आतमध्ये अगदी बलेश्वराचं मंदिर बाकी आहे. आता एवढ्या कामासाठी आपण एवढी ताकद लावली, अनेक लोकाला परगावच्या वाटत होत सावळेश्वर चिमुटभर गाव आहे, काय करील, पण गाव करील ते राव करणार नाही. आणि पुन्हा जर एकदा सगळ्या गावानं ताकद एकत्रित केली तर बलेश्वराचं मंदिर पुढच्या वर्षी शिवरात्रीला त्याला अगदी कळस चढल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच खरं. अजूकही शेष काम गोदावरीच्या पात्रात आहे, मला भाऊनच याच्या पाठीमागच सांगितलं होतं बरेच दिवसापूर्वी. काय नाव आहे त्या देवस्थानाचं, चंद्रेश्वर. आणि तिथलंही मंदिराचं शेष काम बाकी आहे, सभामंडपाचं काम बाकी आहे, ही तटबंदी बाकी राहिलेली आहे. फक्त सोमेश्वराच्या चरणी प्रार्थना करू, हे भगवान सोमेश्वरा आमच्याकडून हे काम करून घ्या. जरा विचार करा, कोरोनाच्या 2 वर्षाच्या कडक काळामध्ये तुम्ही आम्ही आज जे कीर्तनात आहोत ना, तर छातीवर हात ठेवून आपल्या अंतकरणाला विचारा, आपण फक्त सोमेश्वरामुळेच जिवंत आहोत, नाही तर भले भले गेले या कोरोनामध्ये. पैशाचा घमंड कोरोनाने मोडून काढला, सत्तेचा घमंडही कोरोनाने मोडून काढला, नाही चाललं काही विद्वत्ता, सत्ता, नाते, गोते. कोविड सेंटरमध्ये एकटंच तर फडत होतं, हे जात सुद्धा नव्हते बघायला, मी जनरल बोललो, हा एकट्या कोणाकरता नाही. म्हणून जरा विचार करा, आपण अगदी याच देही याची डोळा जिवंत आहोत. मग आता उरले ते हरी तुम्हा समर्पण, याकरता आपण एवढे पैसे दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये खर्च करतो,
जर त्याच्यातला चतुरावंत भाग कमोल्याला भाग जर आपण या बांधकाम कार्यामध्ये जर खर्च केला तर निश्चितच बँकेत ठेवलेलं धन हे पूर्वजा करता आपल्या पिढी करता कामाला येईल. पण आपण अन्नदान सप्ताहात वर्गणी मंदिरासाठी दान जर या जन्मात दिलं तर निश्चितच तुका म्हणे उभय लोकी हे चिनीची सामुग्री म्हणून आपल्याला आपल्या परलोकासाठी अत्यंत उत्तम सामुग्री जर असेल तर यज्ञ सप्ताह अन्नदान जीर्ण उद्धार मंदिराचा एखाद्या अनाथ लेकराचं शिक्षण रक्तदान आज रक्तदान शिबिर झालं आनंद वाटला म्हणून सोमेश्वराच्या या भव्य दरबारामध्ये सुरू असलेला नामसप्ताह या नामसप्ताहामध्ये जैनी जैनी सगळ्या हातांना मदत केली अजून करत राहतील आणि करणारच हा माझा विश्वास आहे. म्हणून आपल्या राहिलेल्या कामासाठी आपण सगळ्यांना एकजुटीनं एका आईच्या लेकरासारख्या एका विचारानं आणि हे काम तडीस न्यावं आणि पंचकृषीमध्ये एक भव्य दिव्य सावळेश्वरचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे या सोमेश्वराच्या माध्यमातून अशी मी इच्छा बाळगतो इच्छा व्यक्त करतो. सोमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो नाथ तुमच्या मनात आल्यावर काय होणार नाही करीसी तरी नो हे काही राईचा पर्वत डोंगर राई तुला काय करता येणार नाही म्हणून तू आमच्याकडून करून घे आणि हे कामामध्ये जे जे रात्रंदिवस मरमर करतात एवढं हे लोक होते ते सांभाळणं एवढं सोपं नाही हे मंदिरातलं काम करणारे घडीणारे लय अवघड आहे जन्म डबल होतो माणसाचा. पण अगदी या गावाला मी धन्यता देतो की या मंदिर बांधकाम समितीनं ते काम अगदी जोखमीनं पूर्ण केलं त्या लोकांकडून ते करून घेतलं त्यांच्या गरजा वेळोवेळी पुरवल्या. आता आपल्याला आपली प्रॅक्टिकल पहिली परीक्षा झालेली आहे आता आपण निश्चितच पुढच्या कामासाठी परीक्षेत पास होणार याचा संशय नाही. म्हणून सगळ्याला कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांना एकत्रित येऊन या मंदिराचा उर्वरित कार्यभाग पूर्ण करावा हीच गावकऱ्याच्या वतीनं मी विनंती करतो. वेळ संपलेली आहे मी पहिलं चरण सांगितलं हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाची हृदय हृदय जरी वेगळं असलं तरी अंतकरण आत्मा स्वरूप एक आहे म्हणून चैतन्यात भेद नाही ईश्वर ईश्वरात भेद नाही कोणत्याच ग्रंथातून उपनिषदा सापडणार नाही ईश्वर ईश्वरातला भेद कुणी दाखवून द्यावा नाहीच तो ऐक्य आहे. म्हणून घट घट बीच मे राम रमाया सगळ्याच्या हृदयात तोच आहे सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी एक म्हणून असे अनेक अनेक असे असणारे उदाहरण पुरावे प्रमाण दिलेले आहेत. जाता जाता एक सांगतो कोरोनाच्या काळात बरेचसे लोक मांसा आहार करायला लागले मी इकडचं नाही सांगत जरा लांबच सांगतो वाईट वाटत अहो लसीच्या दुकाना खव्याच्या पेड्याच्या दुकाना शोधून सापडणार पण मांसाच्या दुकाना पावलो पावली तयार झाल्या तरी लोक म्हणतात कोरोना आला का नाही येणार पापाचं मूळ आहे. 20, 21, 22, 16, 17, 18, 19 या वयोगटातल्या मुलानं आज अगदी चोरून होईना का पण मदिरा सुरू केली आपल्या भागातलं नाही लांबच सांगतो म्हणून हे थांबलं पाहिजे. गायीचं सेवा करा आई वडील आई वडीलच आपल्या जीवनातला खरा आधार आहे खरं तीर्थक्षेत्र आहे क्षेत्राचे धुरे आहेत कोण्याच तीर्थक्षेत्रात जाण्याची गरज नाही आई वडिलांची सेवा करा त्यांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू येऊ देऊ नका. जगात श्रीमंत श्रीमंत म्हणतात लोक कोणाला म्हणतात झोपडीत जरी राहत असला आणि आई वडिलाला जर आनंदी ठेवित असला तर त्याच्यासारखा जगात दुसरा श्रीमंत नाही. आणि बंगल्यात राहूनही माय बापाच्या डोळ्या वाटत दुःखाचे अश्रू आणीत असेल तर त्याच्यासारखा दलिंदर भिकारी दुसरा जगात नाही. म्हणून आई वडील हे दैवत आहे तुमची विद्वत्ता बाजूला ठेवा माय बापामुळे तुम्ही आहात. गायीची सेवा राष्ट्राची सेवा मांसाहार बंद करा ही खुळी समजूत वेडी समजूत दूर करा की ज्याने कोरोना होत नाही. देवावर थोडा विश्वास ठेवा ही परीक्षा आहे आपली. गळ्यात तुळशीचा माला धारण करा मुखामध्ये रामकृष्ण हरीचा मंत्र म्हणा. माता भगिनीसाठी सांगतो की एवढ्या बिचाऱ्या मावल्या नटून खटून वान द्यायला जातात सौभाग्याचं लेणं कपाळाला लावतात पायात जोडवे असतात
गळ्यात म्हणे मंगळसूत्र अनेक अलंकार असतात, ज्याच्यामुळे हे अलंकार असतात त्याला लाथानं नका ढकली जात जाऊ, त्याला लाथाचा चेंडू नका करू. पती हा परमेश्वर आहे म्हणून त्याची सेवा करणं आद्य कर्तव्य आहे. त्याचं चुकलं तर वेळ प्रसंगी मार्गदर्शन आणि गुरु बनण्याचं काम तुम्ही करा, जरूर करा निश्चित, पण त्याचा एवढाही पान उतारा करू नका. बरेचसे लोक आम्हाला भेटतात म्हणले महाराज एक तर तुमच्यात आम्हाला घ्या नाही तर जीव द्यायचं तरी सांगा. म्हणलं कारण काय, ते म्हणलं नाही सांगत आता उशीर झाला, लक्षात घ्या. यामुळे अगदी जसे आई वडिलावर प्रेम असतं ना तसं सासू सासऱ्यावर प्रेम पाहिजे. आणि सासायलाही सांगतो जसं लेख निघाल्यावर जावयाच्या पुढं जाऊन म्हणती ना जीव लावा, हा हा जमला, जसं जावायला हात जोडून सांगते माझ्या लेकीला जपा तसं सुनबाईला सुद्धा लेकी सारखा जीव लावा, भांडण होणार नाही. ज्ञानेश्वर मावली आतकरे गुरुजीनं गेवराई बीड या ठिकाणं संगीत क्लास सुरू केलेले आहेत. विद्यार्थी कसे घडतात ते आमच्या प्रवीण महाराज खरातला विचारा, त्यांनी विना घेऊन सुरुवात केली. आपल्याच परिसरातले महाराज आहेत, किती सुंदर डोमलगाव. म्हणून अगदी आपल्याही मुलाला संगीत पखवाज गायन यावं. कला हे वाघिणीचं दूध आहे. पखवाज ऐकून आपण मंत्रमुग्ध झालो, चाल ऐकून आपण मंत्रमुग्ध झालो, आणि महाराजांचा आवाज ऐकूनही मंत्रमुग्ध झालो. टाळकरी अत्यंत सुंदर वातावरण छान गावकऱ्याला, पुन्हा एकदा धन्यवाद. आता बघा वेळ प्रसंगी या महाराज.